त्याची जी सोयी असतं त्यांना पण काय होतं डोक्याला काय त्यांच्या विक्षिप्तपणा येतो हा एक भाग झाला. एक चर्चा चाललेली आहे ती म्हणजे शिवसेनेच्या चिन्हाबद्दल. मला त्याबद्दल तुम्हाला मुद्दाम मी बोलवलं. नोबडी कॅन क्लेम मी सिम्पल बोलताना हेच सांगितलं की कायद्याच्या दृष्टीने बघितलं आणि कायद्यामध्ये जे काही नमूद केलेलं आहे घटनेमध्ये आहे त्यानुसार शिवसेना इलेक्शन सिम्बल इज शिवसेना हिरावून घेऊ शकत नाही अजिबात नाही. त्याच्यामुळे ती चिंता सोडा. पण चिन्ह म्हटल्यानंतर मी त्यांना हेच सांगितलं की मतदान पत्रिकेवरचं चिन्ह हे महत्वाचं असतं जे आपलं धनुष्यबाण आहे जे कोणी घेऊ शकत नाही. पण नुसतं धनुष्यबाणावरतीच लोकांना विचार करत धनुष्यबाणावरती घेतलेल्या माणसाची सुद्धा चिन्ह बघतात की अरे याची चिन्ह काही बरोबर नाही येतं याची लक्षणं काही बरोबर नाही येतं. आणि हा शिवसेनेचा उमेदवार आहे तरी लोक विचार करूनच आपलं मतदान करत असतात. Just by our symbol. हे मी त्यांना सांगितलं. त्याच्यानंतर एकूण मागच्या काळामध्ये काय काय झालं होतं हे त्यांना सांगितलं. याचा अर्थ असा नाही होत की नवीन चिन्हाचा विचार करा वगैरे अजिबात नाही कारण ती करण्याची गरजच नाहीये. हे मी मुद्दा म्हणून तुम्हाला सर्वांना एकत्र बोलून ठामपणे सांगतोय की शिवसेनेपासून धनुष्यबाण कोणीही वेगळा करू शकत नाही. नोबडी कॅन टेक अवे द सिम्बल ऑफ शिवसेना फ्रॉम अस. बोलून मी आपल्याला सांगतोय उगाच माझ्या मनातलं दुसरं जे काय फोटो सगळे येत आहेत की एवढे नगरसेवक गेले तेवढे नगरसेवक गेले पुण्यामध्ये आता सगळ्या महापालिका पालिका या आता अस्तित्वात नाही. त्याच्यामुळे म्हटलं तर त्यांचे व्यक्तिगत कार्यकर्ते असू शकतात की त्यांच्याच आग्रहामुळे मी माझ्या निष्ठावान सैनिकांना बाजूला ठेवून यांच्या शिफारशीमुळे त्यांना उमेदवारी दिली होती. अशी जी काही त्यांची लोक असतील ती गेली असतील. बट दॅट्स बिकॉज मला आज देखील एका गोष्टीचा अभिमान आहे. सारी सारी लोक येत आहेत. अगदी काल परवाकडे आपण बघितलं असाल की शिवसेना भवनमध्ये राज्यातल्या सर्व महिला जिल्हा प्रमुख आल्या होत्या आणि त्या सुद्धा कशा वाहिणीसारख्या बोलत होत्या. पण त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. सारे सुद्धा शिवसैनिक येत आहेत. त्यांच्या रोजीरोटीचा हा प्रश्न आहेच. ज्यांचं तळहातावरती पोट आहे म्हणजे यांच्याकडे साऱ्या म्हणजे उत्पन्नाचं काही साधनही नाहीये अशी साधी लोक ही येत आहेत रडतायत. एका गोष्टीचा नक्कीच अभिमान होता आणि आहे तो म्हणजे शिवसेनेने आजपर्यंत कोणाची पार्श्वभूमी राजकीय आहे काय याचा विचार न करता साध्या साध्या माणसानं मोठं केलं. अगदी साधी म्हणजे मला काही उल्लेख करण्याची गरज नाहीये. साधी माणसं ती मोठी केली आणि तोच आमचा एक अभिमानाचा विषय आहे होता म्हणणार नाही कारण आज सुद्धा या साध्या लोकांच्या मेहनतीने मोठे पण मिळालं. ही लोक मोठी झाली मोठी झालेली माणसं गेली पण ज्यांनी मोठं केलं ती मोठ्या मनाची आणि मोठ्या हिमतीची साधी माणसं ही आज देखील शिवसेनेसोबत आहेत आणि ही जोपर्यंत शिवसेनेत आहेत तोपर्यंत मुद्दा काय येतो की शिवसेना कोणाची. शिवसेना ही आहे ती आहेच की कोणी असं शिवसेना म्हणजे एखादी काही गोष्ट नाहीये की घेऊन पळत सुटला. शिवसेना नाहीये. एक जो फरक आहे की विधिमंडळ पक्ष आणि मी म्हणेन थोडक्यात बोली भाषेत रस्त्यावरचा पक्ष. शेवटी रस्त्यावरचा पक्ष हा जनतेच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरत असतो. जनता त्याला आशीर्वाद देत असते आणि मग त्या पक्षाच्या माध्यमातून हे लोकप्रतिनिधी महापालिका पालिका ग्रामपंचायत जिल्हा परिषद विधिमंडळ म्हणजे विधानसभा किंवा लोकसभेत जात असतात. कधी काळी आमचं एकच मतदार होता वामनराव होते पक्ष सोडून ते नंतर गेले भाग वेगळा. पण एक कोणाचा आमदार आहे आणि तो पक्ष सोडून गेला म्हणजे पक्ष संपला का नाही. इव्हन ऑल कारण एक आमदार सगळ्याच्या सगळे जरी गेले तरी पक्ष अस्तित्वात असतो. आमदार जाऊ शकतात पक्ष जाऊ शकत नाही हा एक लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्या संभ्रमातून तमाम नागरिकांना जनतेला शिवसेनेकडे हेच सांगतोय की तुम्ही अजिबात त्यांच्या भ्रमाच्या भोपळ्यात अडकू नका. विधिमंडळ पक्ष हा वेगळा असतो आणि रजिस्टर्ड पार्टी ही वेगळी असते. त्याच्यामध्ये असंख्य मतदार आले नागरिक आले सदस्य आले खूप सगळ्या काही काही गोष्टी आले पदाधिकारी आले आणि त्या पदाधिकाऱ्यांना हे अशीच उचलून कोणी घेऊन जाऊ शकत नाही. सगळ्यांनाच काही पैशाची आमिषे किंवा दमदाट्या करून तुम्ही नेऊ शकत नाहीये. मनी पॉवर सांगतो त्याच्याबद्दल कोणताही संभ्रम मनात ठेवू नका. धनुष्यबाण शिवसेनेचा आहे शिवसेनेकडेच राहील हे काही बोलूनच नाही आपल्याशी बोलतो. शिवसेना हा पक्ष
विधिमंडळात आज सुद्धा मला त्यांचं कौतुक करायचं जे 15-16 आमदार जे माझ्या सोबत राहिले त्यांचं मला कौतुक करायचं जाहीर कौतुक करायचं त्याच्यामध्ये कैलाश पाटील आहेत नितीन आहेत बाकीचे तर आहेतच की त्यांना सुद्धा दडपण तरी देखील काय वाटेल ते हो आम्ही नाही हटणार आणि काय वाटेल ते हो याचाच अर्थ अशा डिग्रीची माणसे जिथे असतात तिकडे विजय याचं कारण अजूनही आपल्या देशामध्ये असत्यमेव जयते हे वाक्य नाही सत्यमेव जयते हेच वाक्य आहे सत्यमेव जयते आणि माझा न्याय देवतेवरती विश्वास आहे न्याय मंदिरावरती विश्वास आहे येत्या 12 तारखेला जो काही निकाल लागेल किंवा जी काही सुनावणी सुरू होईल ही सुनावणी हा निकाल केवळ शिवसेनेच्या भवितव्याचा नसणार आहे शिवसेनेचं काय होईल ते शिवसैनिक मजबूत आहेत शिवसेनेचं काही वाकडं होऊ न देण्याची ताकद ही आज सुद्धा त्यांच्या उद्याचं काही उद्याची जी काही केस आहे ती देशामध्ये लोकशाहीचं अस्तित्व लोकशाहीचं भविष्य बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली आपली त्या घटनेनुसार या देशातला कारभार यापुढे होणार आहे की नाही हे ठरवणार कंट्री विल फॉलो आंबेडकर कॉन्स्टिट्यूशन ऑर नॉट दिशा दाखवणारा असा हा निकाल असणार आहे माझा तर न्यायदेवतेवरती विश्वास आहे प्रमाणे असेल जे काही न्याय असेल ते तिकडे त्याचा तो निकाल लागेल पण परत एकदा सांगतो की पब्लिक एक्सेप्ट हा जो काही निकाल किंवा ही जी काही केस आहे हे संपूर्ण देशाचं लक्ष आहे आणि जगाचं लक्ष की मला वाटतं पहिल्या 2-3 नंबरचा देश आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात मोठा देश आहे ज्याच्यामध्ये लोकशाही आहे तर या देशात लोकशाहीचं भविष्य किती राहिलेलं आहे शिल्लक लोकशाहीची ताकद किती शिल्लक राहिलेली आहे आणि लोकशाहीचे 4 स्तंभ आपापली जी काही कर्तव्य आहेत ती व्यवस्थित कोणत्याही दडपणाला बळी न पडता संपूर्ण जग मला त्या निकालाची घटनेनुसार कायद्यानुसार होणार आहे वेदर कॉन्स्टिट्यूशन इज बीइंग फॉलोड ऑर नॉट की आज सुद्धा एव्हरीबडी नोज दॅट म्हणजे इतके दिवस जे गप्प होते ते तिकडे जाऊन बोलायला लागलेले आहेत आणि मातोश्रीने जर का आम्हाला सन्मानाने बोलवलं आणि जर का भाजपशी बोलणी केली तर आम्ही यायला तयार होत मी आई पूर्वी आपल्याच माध्यमातून त्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही सुरतेला जाऊन बोलण्यापेक्षा आम्हाला सुरत दाखवून इकडेच बोलला असतात फेस टू फेस तर अधिक बरं झालं कंटिन्यू मग ते पर्यटन विशेष म्हणजे या लोकांना आज देखील मातोश्रीबद्दल प्रेम आहे उद्धव ठाकरेंबद्दल प्रेम आहे आदित्यबद्दल प्रेम आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानतो आहे धन्यवाद देतो आहे की आज देखील तिकडे गेल्यानंतरही तुम्हाला आमच्याबद्दल प्रेम वाटते खरंच गेले 2-2.5 वर्ष जी लोक जो पक्ष याच घराला याच घराण्याला मला माझ्या कुटुंबियांवरती अश्राव्य आणि विकृत भाषेमध्ये जी टीका करत होती आफ्टर 2.5 इयर्सची दाखवी उचलली नव्हती त्यांच्यापैकी एक जण सुद्धा त्याला विरोध होईल असं बोलला नव्हता मग ज्यांनी ही सगळी विकृत भाषा अडीअडचणी निर्माण कशा करता येतील किंवा ही आम्हाला कुटुंबियांना आजपर्यंत ज्यांनी कोणाची बोलण्याची हिंमत नव्हती अशा अत्यंत विकृत कारण विकृत पेक्षा speak such things against my family and us. But now they're speaking. But I don't have to say anything about that. त्यांच्या गाठी भेटी घेतात त्यांना मिठे मारतात मग हे प्रेम तुमचं खरं आहे का तकलदू आहे कारण ज्यांनी ठाकरे कुटुंबियांचा अपमान केला ठाकरे कुटुंबियांना अत्यंत हिडकस भाषेमध्ये काही म्हणजे माझ्या मुलांना तर आयुष्यातून उठवण्यापर्यंत यांचे प्रयत्न चालले होते अशा लोकांच्या सोबत तुम्ही मांडीला बोलत बसता आहात ज्यांनी टीका केली You are now backing those people who have abused my family, who have said bad things about me and my family. Let them do. There are many questions, but I can't give answers of all. शिवाजीचं महाराष्ट्र त्याच्यामुळे पुढे काय होणार अनेक प्रश्न पण एकाच प्रश्नाचं उत्तर हे जनता अपेक्षा त्यांच्याकडनं करते ते त्यांनी खरं द्यावं की एवढं सगळं देऊन साधी माणसं यांना साध्या माणसांनी शिवसेनेनी एवढं मोठं पद दिल्यानंतर सुद्धा असे का वागलात याचं उत्तर
आज तरी मला ना वाटत ना जनतेकडे ना त्यांच्याकडे ठीक आहे हे सगळे मुद्दे आहेत त्याच्याबद्दल येत्या काही दिवसांमध्ये मी माझ्या नेत्यांशी आणि माझ्या खासदारांशी चर्चा करून जो काही निर्णय घ्यायचं परत एकदा मला आपल्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत कारण अनेकांची त्यांची ओळख पडत नाही अशी लोक फोन करतायत मेसेज पडतायत मेसेज माझ्यापर्यंत पोहोचावेत असे त्यांच्या ओळखीच्या लोकांशी बोलतायत आणि ही सगळी लोक हडळतायत त्यांना जे काही घडलं हे मान्य नाहीये आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की हे असे खेळ करत बसण्यापेक्षा परत एकदा विधानसभेची निवडणूक घ्या जर आम्ही चुकलो असू तर लोक परत सांगतो हे मी मागे बोललोय जर आम्ही चुकलो असू भारतीय जनता पक्षाने तेव्हा घात केला म्हणून आम्ही महाविकास आघाडीचा जन्म दिला आज जे काही त्यांनी घडवलेलं आहे हे अडीच वर्षापूर्वी जर केलं असतं तर ते सन्मानाने झालं असतं आणि जे काही खर्चाचे आकडे येत आहेत 1,000 कोटी 2,000 कोटी मला नव्हे 3,000 कोटी हे फुकताच झालं असतं म्हणजे जी गोष्ट सन्मानाने झाली असती ती घातपाताने का केली आणि जी गोष्ट दिलदारपणाने झाली असती ती एवढा खर्च करून त्रास घेऊन का केली हा एक विषय आहे तरी देखील मला असं वाटतं विधानसभेच्या निवडणुका व्हायला पाहिजेत आम्ही जर का चूक केली असेल तर जनतेचा निर्णय आम्हाला शिरसावज्ञ आहे आम्ही घरी बसून जर चुकली असेल तर जनता त्यांच्याबाबत जो काही निर्णय घेईल तो आम्हाला मान्य सगळ्यांना धन्यवाद देतो आणि दूरत काही दिवस मी प्रश्नोत्तर करण्यापेक्षा थोडस मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बोलत आहे कारण मला कुठेही वादविवाद होऊ द्यायचा नाहीये माझ्याकडनं मी शांतपणाने चाललेलो आहे परत एकदा सांगतो सन्मानाने बोलवावं यापूर्वी सुद्धा मी आवाहन केलेलं आहे आणि आमच्याबद्दलचं प्रेम हे अडीच वर्ष कुठे गेलं होतं ज्यांनी आमचे अपमान केले अत्यंत वाईट पद्धतीने आमच्याशी वागले त्यांच्याबरोबर त्यांना मिठ्या मारताना जर का तुम्हाला आनंद मिळत असेल तर तुमचा आनंद तुम्हाला लग्नावं मला माझ्या साध्या शिवसैनिकाचा जो एक विश्वास आहे आणि त्यांच्या डोळ्यातले जे अश्रू आहेत त्या अश्रूचे मोल हे मला जास्त आहेत परत एकदा नम्रपणाने सगळ्यांना धन्यवाद देतो जय महाराष्ट्र